हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन अमरावती शहरातील उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी उपसरप्रमुख श्री अक्षय पवार तसेच यशोदा नगर विभागाचे विभाग प्रमुख शिवसेनेचे श्री गुड्डू कत्तलवार यांनी प्रत्येकांनी आपापल्या समर्थकांसह आज शिवसेनेत खऱ्या अर्थानं आज प्रवेश घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच आमचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे एका तालुका प्रमुखाचं मृत्यू पावले असताना मुंबईला हॉस्पिटलला आले होते तसेच त्याच्या परिवाराला भरीव मदतसुद्धा केली होती। परंतु दुःखात एका गोष्टीचं असं वाटते की अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक वरुड तालुक्यातील शिवसेना रोवणारे श्रीमान किशोरभाऊ माहोरे यांचा मृत्यू 2-3 दिवस झालेच झालेला आहे। परंतु त्यांच्या मृत्यूवर साधा शोक व्यक्त करण्यासाठी सुद्धा आज माजी पक्षप्रमुखांना व माजी मुख्यमंत्र्यांना अमरावती जिल्ह्यात येऊनसुद्धा वेळ मिळालेला नाही आहे, त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो। व आमच्या अमरावती जिल्ह्यात आज शेकडोच्या तरुणांनी युवा सेनेत आज प्रवेश घेतलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। ते आता स्वतः ज्यांनी प्रवेश घेतलेला ते स्वतःहूनच सांगतील। मी अक्षय पवार उपसरप्रमुख, गेल्या काही वर्षापासून मी युवा सेनेमध्ये काम करत आहे आणि माझ्याकडे कोणत्या गोष्टीची हलगर्जीपणा करण्यात येत आहे आणि कोणत्याकडे ज्येष्ठ कार्यकर्त्याकडे गेल्यानंतर माझ्याकडे म्हणजे हलगर्जीपणा करतो, कोणत्याही समस्या घेऊन गेल्यानंतर म्हणजे कोणतंच लक्ष देत नाही, ह्या कारणावस्तव मी निशांतभाऊ हरणे तसंच प्रवीणभाऊ दिदाते आणि अरुणभाऊ पोडाळे आणि गोपाळभाऊ अरबट यांच्या मार्फत मी ह्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे आणि मी दोन शब्द बोलतो, जय जय महाराष्ट्र करतो। यापूर्वी तुम्ही फारसे युवा सेनेत सक्रिय दिसले नव्हते, आता सक्रिय राहणार आहे? नाही, खूप वर्षापहिले मी 2017 सक्रिय होतो आणि माझ्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं युवा सेनेचं आणि कोणत्या गोष्टीकडे गेल्यानंतर मला म्हणत काय काय कसं काम आहे कोणतं काम आहे नंतर बघू आता बघू आणि सरकार असल्यानंतर मी माझ्याकडे हलगर्जीपणा करत होते। मग साधं नॉर्मली कोणत्या तरी जॉबसाठी मी अप्लाय करणार, वॅकन्सीसाठी अप्लाय करून म्हटलं तर आता गरीब गरजू आहे आणि आईची तब्येत खराब आहे, त्याच्या वडिलाची तब्येत खराब आहे, भाऊ बनकीची कोणाची तब्येत खराब असली मदत मागायला गेलो होतं म्हणतात ते हलगर्जीपणा करत होते, हाकलून देत होते म्हणजे नंतर बोलू या विषयावर बोलू झोपलेलं आहे म्हणजे या कारणास्तव मी या प्रवेश मी या शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि बाळासाहेबाची शिवसेना म्हणजे बाळासाहेबची खरी शिवसेना आहे, त्याकरिता मी या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे। जय हिंद जय महाराष्ट्र करतो।